हा सगळा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चाललेला आहे। कोणाचे कुठे शिवनेरी गाडाकडे लक्ष नाहीये, फक्त निधीच्या मागे लागतात आणि सगळा भोंगळ कारभार करतात। तालुक्याचे आमदार काय करतात? तालुक्याचे आमदार या ठिकाणी सकाळी होते, पण त्यांच्या कानावर ही बातमी गेली नाही, गेली नसावी, नाहीतर ते पण आता तुम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये का आणून दिले नाही? कारण सगळे नियोजनामध्ये आज सकाळी या ठिकाणी असताना फॉलोअप करतायत। आमदारांच्या कानावर घातलं का नाही? घातलेलं आहे, माझे आमदारांच्या पण घातलेलं आहे आणि आजे आमदारांच्या पण कानावर हे बातमी आहे। ते लक्ष देत नाही। त्यांचं म्हणणं असं आलं की ज्या ठिकाणी जी जाळी होती ती काढलेली आहे, आता तो स्टॅच्यू जो आहे माँसाहेब जिजाऊंचा आहे, छत्रपती बालशिवबांचा आहे, त्या ठिकाणी त्याला कोणी धक्का लावू नये, कुठं काही घडू नये। पण आमची ही मागणी आहे की पुन्हा ती जाळी लावा, जेणेकरून कुणाला तिथे जाऊन नतमस्तक होता येईल आणि पर्यटक येणार आहेत, शिवभक्त येणार आहेत, देशातून परदेशातून येणार आहेत, ते इथं नाराज होणार नाही। जोखीम नेमकी कुठल्या डिपार्टमेंटची? PWD अधिकारी काय म्हणाले? सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही 2-3 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांनी अटेस्टेड कॉपी पण आम्हाला दिलेली आहे। तरी सुद्धा आज त्या ठिकाणी जरंगे पाटील साहेब आल्यानंतर त्यांनी ते आम्हाला खुलं करून दिलेलं नाही आणि त्यामुळे जरंगे पाटलांना त्या ठिकाणी नतमस्तक होताना आले तर त्यांची नाराजी आहे। अधिकारी काय म्हणाले? अधिकारी फोनच उचलत नाही, आम्ही फोन केले, त्यांच्या खुर्चीला हार का घालत नाही? खुर्ची पण केबिन पण बंद करून ठेवलेली आहे। इकडची केबिन ती पण बंद आहे? सर्व केबिन बंद आहे, फक्त कारकून त्यांना फोन लावा, फोन केला तर फोन स्विच ऑफ लागतोय, फोन दुसऱ्याला केला तर कारकुनांना बोलवा। आता ई पाटील जे आहेत मुख्य अभियंता, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे, तर ते बोलले मी त्यांना विचारून त्यांचं मराठा समाजाचं जाहीर माफीनामा लिहून द्यायला सांगतो, जाहीर माफी मागायला। इथं जे कोण ऑफिसर आता आहेत ना कारकून, आपण त्यांच्याशी बोलू ना? त्यांच्याशी आत्ताच आम्ही चर्चा काय म्हणतात तर ते बोलतात आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, ते साहेबांकडेच आदेश आहे। साहेबांना फोन लावून पाहू एकदा, साहेब आपल्या पगारावर आपल्या पैशावर पगार असतात ना, शेवटी आपला कर जातो, ते काय मेहरबानी करतो काय? स्विच ऑफ लागेल ना, लावून स्पीकर मी घेतले होते आधी, थांबव। हा नाही नाही काही विषय नाही ना, माझं काय म्हणणंच नाही ना। नंबर हो काय अडचण काय नेमकी? कोण पुण्याला गेलं? अगळेराव साहेब। आणि आप दुसरे? ते पण पुण्याला गेले। पुण्याला काय विषय? लाव बर त्यांना फोन। साहेबांना इकडचा प्रोग्राम कमी वाटला का तिकडे मीटिंगला गेलेत? इथे एवढी पब्लिक जमा होणार होती, काय झालं असतं? बांधकाम विभागाचं पण लक्ष आहे ना। स्पीकर ऑन करा, आवाज करा, आवाज करा। हॅलो हॅलो हॅलो, हां साहेब लोक आले आहेत मराठी समाजाचे, बोलणार आहेत ते, तुमच्याबरोबर बोलणार आहेत राव साहेब, बोला। तुमचं नाव सांग, नाही 2 मिनिट, विषय महत्त्वाचा आहे। हॅलो, विषय महत्त्वाचा आहे, विषय महत्त्वाचा साहेब, हा विषय महत्त्वाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, शिवजन्मभूमीचा आहे, शिवनेरी गाडाचा आहे, शिवभक्तांच्या अस्मितेचा आहे, मराठा समाजाचा अस्मितेचा आहे। तुम्ही तो ऐकून घेऊ शकत नसाल तर मग सांगा। हॅलो हॅलो हॅलो, हां या बाजूला, या बाजूला फोन चालू ठेवा, फोन चालू ठेवा। सहाय्यक अभियंता तेच ना, त्यांना फोन लावलाय का? नाही सगळे त्यांना लावायचं ना। हॅलो साहेब, मराठा सकल मराठा समाज शिवजन्म भूमिजुन्ना तालुक्याच्या वतीने आपणास पत्रव्यवहार करण्यात आलेला होता की त्या ठिकाणी शिवनेरी गाडावर 2 दिवसानंतर जरांगे पाटील साहेब येणार आहेत, याची आपल्याला पूर्वकल्पना देण्यात आली होती। तरीसुद्धा आपल्या निष्काळजीपणाने त्या ठिकाणी ते खुलं करून दिलेलं नाही आहे। शिवकुंज मग याला जबाबदार कोण? कॅन्सर झाला त्याला, आता त्याला जबाबदार धरून कसं चालायचं आहे?
तुम्हाला दुसरं ऐका ना, तुम्हाला दुसरा कोण नाही का, प्रति नाही का व्यक्ती का, एकच असतो फक्त तिथं नाही. मला एक एक सांगा, त्यांना कॅन्सर झालाय ही माहिती तुम्हाला आज भेटली का? आम्ही लेटर कधी दिलंय? मग तुम्हाला तुमचं कर्तव्य नाही का दुसरा माणूस त्या ठिकाणी नेमणूक करायची, व्यवस्था करायची ना? तुम्ही का केली नाही ही व्यवस्था, का केली नाही तुम्ही? पुरातत्व विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभाग असेल, सगळ्यांनी सहकार्य केलं, तुम्ही का केलं नाही? म्हणजे हे जाणीवपूर्वक झालंय का? जाणीवपूर्वक झालेले नाही, भावना दुखवल्या ना आता, आता भावना दुखवल्याच आहे. नाही, जाहीर माफी तुम्हाला मागावंच लागेल, आमची नाही समाजाची मागावं लागेल. नाही असू द्या, तरी सुद्धा माफी मागावं लागेल. तुम्ही त्या पदावर आहे, तुम्ही ज्या समाजाच्या असते तरी तुम्ही तसं वागलात, तुम्हाला जाहीर माफी मागावंच लागेल. आमची मागणी अशी आहे, येणारे शिवभक्त 10 ते 5 त्या ठिकाणी असतात, 10 ते 5 या वेळेत ते खुलं ठेवावं, त्या ठिकाणी कोणी नसते. नाही नाही, उद्या तुम्ही आहेत का इथे जुन्नर विभागाला, तुम्ही आहेत का उद्या? मग तुम्ही आम्हाला व्हिडिओ करून पाठवा जाहीर जाहीर माफीनाम्याचा. काय नाही, तुमचा हेतू वाईट असू नाही तर काय असू किंवा जाणीवपूर्वक असू त्याच्याशी आम्हाला काही हे नाही आहे. फक्त आमचं एवढंच होतं की त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला संघर्ष योद्धा येतो आहेत त्या ठिकाणी, तुम्ही मग ते जाणीवपूर्वक केलं असं ते उघड होते. मग साहेब तुम्हाला ऐका ना, ऐका 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 साहेब ऐका ना, तुम्हाला तुमच्या लोकांवर विश्वास नव्हता ना तर आमच्याकडे चावी द्यायची, आम्ही तुम्हाला आमची चावी परत आणून दिली असती तुमची चावी. तुम्ही ऐका, तुम्ही 4 वेळा सगळ्यांना काय सांगितलं माहिती का? त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे चावी दिली, पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे चावी दिली. तुम्ही कसली चावी दिली? बाजूच्या रूमची चावी दिली त्या लोकांना झोपण्यासाठी. मग तुम्ही त्यांना जर झोपण्यासाठी चावी देऊ शकता तर शिवकुंज ओपन करण्यासाठी चावी नाही देऊ शकत का? 10 मिनिटांसाठी देऊ. हां, तेच तेच काय बोलताय तुम्ही? एक पदाधिकारी साहेब, तुमची एक जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही त्यांना चावी देऊ शकता? सभी आहे ना या ठिकाणी, जाहीर माफा माफी मागा. समोर पत्रकार पण आहेत, तुम्ही जाहीर माफी मागा म्हणजे विषय भेटेल. सर तुमची तुमची बाजू सांगा, तुमची बाजू सांगा सर. हॅलो, हा बोला. चावी माझ्या लेबर कड राहिल्यामुळे प्रॉब्लेम. कशाची चावी? चावी कशाची? शिवकुंज बिल्डिंग ते हलगर्जीपणा झालेला आहे त्याबद्दल मी. नाव सांगा तुमचं. गोरक्षनाथ आगळे, शाखा अभियंता. धन्यवाद. हा, मी जाहीर माफी मागतो आणि याच्या पुढे तशी चूक होणार नाही याची खबरदारी घेतो. थँक्यू सर, थँक्यू. मनोजदादा जरंगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते. तर या ठिकाणी जन्मस्थळ हे पुरातत्व विभागाने उघडलं होतं, पण शिवकुंज हे जे आहे त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक होता आलं नाही. तर या ठिकाणी आम्ही 3 दिवसापूर्वी PWD डिपार्टमेंट असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा भारतीय पुरातत्व विभाग ह्या सर्वांना पत्रव्यवहार केला होता. तर शिवकुंजचे जे मेन अधिकारी आहेत म्हणजे जे PWD डिपार्टमेंटचे आगळे साहेब, तर यांनी आत्ता त्यांना आम्ही कॉल केला होता. तर त्या कॉलमध्ये त्यांनी असं सांगितलं की माझ्या हलगर्जीपणामुळं हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याची मी जाहीर माफी मागतो. तर त्यांना आम्ही मोठ्या मनाने, आज सकल मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा समाज आहे,
हा कधीही कोणत्याही समाजाच्या विरोधात नसतो. तर आम्ही त्यांना मोठ्या मनाने सांगितलं आहे की साहेब, तुमचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे व त्यांनी माफी मागितलेली आहे. जर इथून पुढं जर असा कधी प्रकार घडला तर त्यांची गाठ मराठ्यांशी आहे. एक मराठा, एक मराठाबाद, मुर्दाबाद, सार्वजनिक मुर्दाबाद, 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 सार्वजनिक मुर्दाबाद, 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 सार्वजनिक बांधकाम विभाग मुर्दाबाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.